आणि काही पक्ष असे आहेत की आपल्या बदलापूर शहरात फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम करतात, काही कोणती हिरोईन किंवा एखादी डान्सर आणून आपल्या परिसरात एक मनोरंजनाचा कार्यक्रम करतात, याच्याने लोकांना सर्वसामान्य बदलापूर जनतेला त्याचा काही फायदा होत नाही. लाखो रुपयाची ते उडवतात आणि हे पैसे आपल्या नगरपालिकेच माध्यमाने खोटी बिलं म्हणा किंवा बिल्डरला दम देऊन अशा प्रकारचे पैसे जमा करून आणि असे ते विविध कार्यक्रम करत असतात, ज्यांना समाजाला आणि बदलापूर शहराला कुठेही फायदा होत नाही. ते एक मनोरंजन 2 तास 3 तास होतो त्या पलीकडे काय नाही. नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बदलापूर शहरात कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभागातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले, तसेच महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेत 50 महिलांना हातांना काम देऊन एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. कॅप्टन आशिष दामले हेच गोरगरिबांचे नेते असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. गुरुपौर्णिमा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात. सोशल मीडियातून कॅप्टन आशिष दामले यांच्यावर कौतुकांचा वर्षाव पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. दादा, काय सांगाल महिलांना कुठेतरी चालना मिळावं म्हणून या ठिकाणी शिलाई मशीनचे काय सांगाल आजच्या दिनानिमित्त? आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि दरवर्षीच हा वाढदिवस आमच्यासाठी खूप स्पेशल असतो आणि वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करण्याचा राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही सातत्याने सगळीच आमची टीम प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आज 50 महिलांना त्या ठिकाणी शिलाई मशीनच्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. गेल्या 5-6 महिन्यापासून आपण जर पाहिलं तर 600 जास्त महिलांना शिलाई मशीनचं वाटप झालंय. कुठेतरी आपल्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे आणि पुढच्या काही काळामध्ये 1-2 महिन्यामध्ये 1,000 महिलांना शिलाई मशीनचा वाटप करण्याचा आमचा निर्धार आहे, तो निश्चितपणे आम्ही करू. आदरणीय अजितदादांनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण हे झालं पाहिजे, त्याच्या पुढे पाऊल ठेवत 90% समाजकारणाचं धोरण राबवत बदलापूर शहरामध्ये प्रत्येक योजना ही शेवटपर्यंत चालली पाहिजे, प्रत्येक योजना ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. मग विद्यार्थी असतील, तरुण सहकारी असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असेल, शेतकरी कष्टकरी वर्ग असेल, या सगळ्यांसाठी एक ऍक्शन प्लॅन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बनवलेला आहे आणि लोकांना अपेक्षित काम, लोकांना अपेक्षित आपण त्यांच्या आयुष्यात जर काहीतरी थोडा जरी बदल घडू शकलो तर मला वाटतं निश्चितपणे दादांच्या वाढदिवसानिमित्त ती एक त्यांना भेट असेल आणि म्हणूनच महिलांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी शिलाई मशीन असेल, पुढच्या काळात घरघंटे असतील, या पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही सातत्याने करू. त्याचबरोबर यावर्षी देखील गेल्या 15 विद्यार्थी दत्तक योजना आम्ही त्या ठिकाणी राबवतोय. शहरातले 100-200 असे विद्यार्थी ज्यांना वडील नाहीत किंवा ज्यांच्या आई वडिलांना नोकरी नाही, ज्यांना खरंच गरज आहे, अशा विद्यार्थ्यांचा सातत्याने संपूर्ण वर्षभराची फी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आपण मागच्या काळात पाहिलं तर साहित्य वाटपात सुद्धा ज्यावेळेस 15 आम्ही सुरुवात केली त्यावेळेस 400 साहित्य वाटपापासून सुरुवात केली, पण यावर्षी ती एवढी व्यापक आणि भव्य झाली की 1500 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप हे आमच्याकडनं झालं. त्याचबरोबर आता शालेय शिक्षणाचा सुद्धा वर्षभराचा खर्च हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही करणार आहोत. एकंदरच महिला असतील, विद्यार्थी असतील, तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम हे राष्ट्रवादी पक्षातर्फे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण कालपासून जर पाहिलं असेल तर संपूर्ण बदलापूर शहर हे अजित पवारमय झालेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जास्तीत जास्त नोंदणी ही प्रत्येक प्रभागात चालू आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या त्या ठिकाणी ताकदीने फक्त बेलवली परिसरात 1500 महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी नाव नोंदवलेली आहेत. संपूर्ण शहरभरात कालच्या दिवशी आजच्या दिवशी या योजनेच्या माध्यमातून लोकांना आमच्या माता भगिनींना कसा जास्तीत जास्त लाभ मिळून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पुढच्या काळामध्ये आताच फक्त वाढदिवसाच्या 1 दिवसापुरता न थांबता पुढच्या काळात महिनाभर असे वेगवेगळे उपक्रम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चालू राहणार. नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता.
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जर आपण पाहिलं तर अवघं बदलापूर शहर जर पाहिलं तर अजितदादामय झालेलं आहे की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण कालपासूनच गुरुपौर्णिमा असेल किंवा आजचा दिवस असेल संपूर्ण शहरामध्ये आपल्याला विविध सामाजिक कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी शहराध्यक्ष असणार आहेत प्रभाकर दादा, आपण त्यांच्या प्रत्यक्ष जाणून घेऊ. दादा काय सांगाल, महिलांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केला जातो, आज या ठिकाणी शिलाई वाटप महिलांसाठी मोफत होते, काय अधिक माहिती द्याल आजच्या दिवसांनी? गेली आम्ही गेल्या 1-2 वर्षामध्ये महिलांमध्ये जर 500 ते 600 महिलांना आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शिलाई मशीन वाटप केलं आणि आज गेल्या 2 दिवसापासून आमच्या प्रत्येक प्रभागात बऱ्याचशा ठिकाणी लाडकी महिला माझी बहीण आणि अशा ते फॉर्म भरण्याच्या संदर्भात तसेच आज सकाळी मी माझ्या ऑफिसमध्ये 1500 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप वगैरे केल्या आणि आता संध्याकाळी माननीय कपिल पाटील राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री त्यांच्या वतीने आम्हाला एक आमच्या वॉर्डामध्ये 75 लाख रुपयाचा एक निधी दिला होता त्या गार्डनचाही आज आम्ही ओपनिंग करतोय आणि अशा विविध प्रत्येक वेळी आम्ही आमचा पक्ष सामाजिक कामाच्या बाबतीत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांना काही गरज असेल तर फक्त मी आणि आशिष दामले आम्ही आमच्या पदरचे पैसे खर्च करून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपल्या शहरामध्ये जे नागरिक राहतात सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोक बदलापूर शहरात राहतात आणि काही पक्ष असे आहेत की आपल्या बदलापूर शहरात फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम मिळतात काही कोणती हिरोईन किंवा एखादी डान्सर आपल्या परिसरात एक मनोरंजनाचा कार्यक्रम करतात याच्याने लोकांना सर्वसामान्य बदलापूर जनतेला त्याचा काही फायदा होत नाही. लाखो रुपयाची ते उडवतात आणि हे पैसे आपल्या नगरपालिकेच माध्यमाने खोटी बिलं म्हणा किंवा बिल्डरला दम देऊन अशा प्रकारचे पैसे जमा करून आणि असे ते विविध कार्यक्रम करत असतात ज्यांना समाजाला आणि बदलापूर शहराला कुठेही फायदा होत नाही. ते एक मनोरंजन 2 तास 3 तास होतो त्या पलीकडे काय नाही. आमचा एकच पक्ष असा आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आरोग्य शिबिर असो, महिलांना शिलाई मशीन असो, कोरोनाच्या काळात सर्वांना मदत करणे असो, मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात आज आशिष दामलेने स्वतःच्या स्वखर्चाने 50 विद्यार्थ्यांचं शिक्षणाचे फी सुद्धा आता भरली असे विविध कार्यक्रम. फक्त एक असा एक पक्ष आहे फक्त तो राष्ट्रवादी दादांचा पक्ष आहे. त्याच पक्षामध्ये फक्त एक सामाजिक काम आणि लोकांच्या हिताचं काम केलं जाते आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी दादांना खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळात दादा मुख्यमंत्री होय हीच आमची ईश्वर त्यांनी प्रार्थना असते. महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं महत्वाचं असं पाऊल आहे, तर काय सांगाल महिलांनी किती सशक्त व्हायला पाहिजे? एकीकडे आपण लाडकी बहीण योजना देखील राबवतोय, तर महिलांसाठी काय आव्हान कराल? महिलांनी किती सशक्तकरण झालं पाहिजे? आज बघा, आज आमच्या आशिष दामलेंनी याच्या स्वतः स्वखर्चाने आज 50 मशीन दिल्या जेणेकरून महिला तिचं काम सांभाळून 1-2 तास काम केले तरी महिन्याला ते 5-10 हजार रुपये कमवू शकते. आज आशिष दामलेंची आई आहे तिचं एक थोडस एक थोडक्यात सांगतो. आज भीमनगर बेलवली आणि बेलवली गावात आज आमची जे 100 महिलांना गेली किती वर्षापासून दर महिन्याला रेशन भरून देतात असं मला वाटतं एकमेव अशी महिला असं ठाणे जिल्ह्यात, म्हणजे अख्ख्या ठाणे जिल्ह्यात सांगतो मी तुम्हाला, तुम्ही 100 ते 125 महिलांना दर महिन्याला स्वतः बोलावून रेशन वगैरे भरून देते. अशा महिलांच्या संदर्भात आशिष दामलेंचं एक काम चांगलं आहे. आम्हाला जे शक्यतो मी माझ्या पर्याय प्रत्येक विद्यार्थी असो कोण गरजू महिला असो त्यांना आम्ही प्रयत्न जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य सुद्धा करत असतो आणि आरोग्याच्या बाबतीत सुद्धा काही दवाखाना असेल का असेल आम्ही स्वतः जातोय दवाखान्यात जातोय जेवढं शक्य असेल तेवढी आम्ही मदत करतोय आणि याच्या पुढे आता महिलांनी स्वतः पायावर उभं राहण्यासाठी जे काही मदत लागेल आशिष दामलेने मी सुद्धा त्यांच्या बरोबर असणार आहे. जाता आता शेवटचा प्रश्न, काल संपूर्ण देशामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली, तुमच्या आयुष्यातला गुरु कोण आणि काय सांगाल गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त? मी एक शिवसेनेत मी 3 वेळा नगरसेवक होतो. मी गेल्या माझ्या मला राजकीय स्थानिक लोकांशी पटत नसल्यामुळे मी थोडा वेगळा निघालो. मी आज पण अख्ख्या आयुष्यभर आणि जे बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु. एकदा आपण पाहिलं तर महिला सक्षमीकरण, महिलेने कुठेतरी पुढे यावं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नेहमी तसे सकारात्मक प्रयोग केले जातात आणि आज आपण पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महिलांना शिलाई वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय. असंख्य महिलांनी सध्या आपण पाहू शकतो की या ठिकाणी असंख्य महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला, या योजनेचा लाभ घेतलाय. लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही महिलांसाठी योजना असेल यामधून महिलांना कुठेतरी फायदा व्हावा, महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच सकारात्मक असं पाऊल उचललं जात आहे आणि या अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत शहरामध्ये
विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपली जाते. काही लाभार्थी महिला आहेत, आपण त्यांच्या प्रती जाऊन घेऊया की नेमकं त्यांना आता रोजगार मिळणार आहे आणि यामधून कुठेतरी एक कृतज्ञता जी आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते. काही महिला आहेत लाभार्थी, आपण त्यांच्या देखील प्रती जाऊन घेऊया. काय सांगाल, कुठून आलात? मी स्वप्ना नगरी बेलवली बदलापूर वेस्ट वरून आहे. काय सांगाल, आजच्या दिनानिमित्त आज तुम्हाला शिलाई मशीन या ठिकाणी भेटले, कशा प्रकारे एक रोजगाराची संधी तुम्हाला उपलब्ध झाली, कशा प्रकारे आभार व्यक्त कराल? अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त जे उपक्रम राबवण्यात येतात ते चांगलेच आहे. तसंच आशिष दामले सर, आपल्या एरियामध्ये जे काय असेल ते प्रत्येक लेडीजला त्याचा फायदा होईल याचा प्रयत्न करत असतात आणि याच्यापासून एक लेडीज सक्षम होऊ शकते, स्वतःचा स्वरोजगार म्हणून काम करू शकते. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी स्त्रियांना देखील एक रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आणि स्त्रियांनी कुठेतरी पुढे यावं, स्त्रियांनी आपल्या पायावरती उभं राहावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच आपल्याला महिलांसाठी विविध कार्यक्रम पाहायला मिळतात. आणि या दृष्टीने आपण पाहिलं तर आनंद भवन या ठिकाणी महिलांसाठी जे आहे ते मोफत शिलाई मशीनचं वाटप करताना आपल्याला पाहायला मिळतात. तुर्तास इतकंच, व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.